नमस्कार, मी उत्कर्ष बोरा, मा 24 न्यूज वर आपले हार्दिक स्वागत। पाहूयात आजची विशेष बातमी। जिल्ह्यात आज 617 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 43,497 इतकी झाली आहे। रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 89.97% इतके झाले आहे। दरम्यान काल मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 1038 ने वाढ झाली। यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 4,100 इतकी झाली आहे। जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 140, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 534 आणि अँटीजेन चाचणीत 364 रुग्ण बाधित आढळले। जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 48, अकोले 8, जामखेड 17, कर्जत 1, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 19, पारनेर 4, पाथर्डी 1, राहता 5, संगमनेर 6, शेवगाव 8, श्रीगोंदा 2, कॅन्टोनमेंट 1, मिलिटरी हॉस्पिटल 14, इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे। खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 534 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली। यामध्ये मनपा 135, अकोले 31, जामखेड 5, कर्जत 2, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 57, नेवासा 25, पारनेर 18, पाथर्डी 9, राहता 50, राहुरी 35, संगमनेर 110, शेवगाव 19, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 17 अशा रुग्णांचा समावेश आहे। अँटीजेन चाचणीमध्ये 364 जण बाधित आढळून आले। यामध्ये मनपा 44, अकोले 5, जामखेड 20, कर्जत 26, कोपरगाव 12, नगर ग्रामीण 19, नेवासा 22, पारनेर 11, पाथर्डी 32, राहता 37, राहुरी 36, संगमनेर 37, शेवगाव 10, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 30, कॅन्टोनमेंट 2 अशा रुग्णांचा समावेश आहे। दरम्यान आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 119, अकोले 21, जामखेड 37, कोपरगाव 27, नगर ग्रामीण 67, नेवासा 46, पारनेर 22, पाथर्डी 22, राहता 59, राहुरी 48, संगमनेर 56, शेवगाव 26, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 34, कॅन्टोनमेंट 3, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे। बरे झालेली रुग्णसंख्या 43,497, उपचार सुरू असलेले रुग्ण 4,100, मृत्यू 750, एकूण रुग्णसंख्या 48,347। वरील सर्व माहिती नोडल अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर येथून प्राप्त झाली आहे। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।